नमस्कार, आज आपण पाहणार आहोत चपातीसारखेच टम्म फुगलेले मऊसूत असे आणि भरपूर लेयर्सचे मेथीचे पराठे कसे बनवायचे। तर आपण नेहमी जेव्हा मेथीचे पराठे बनवतो त्यावेळी ते थंड झाल्यानंतर थोडेसे कडक व्हायला लागतात। तर या पद्धतीने तुम्ही जर मेथीचे पराठे बनवले तर ते टम्म तर फुगतातच, शिवाय ते मऊसूतही राहतात आणि थंड झाल्यानंतर कडक होत नाहीत आणि चवही अतिशय छान लागते। या पद्धतीमुळे मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो आणि त्यामुळे लहान मुले हा पराठा अगदी आवडीने खातात। तर त्यासाठी इथे मी अर्धी जोडी मेथीची पाने व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। पाणी निथळल्यानंतर ही मेथीची भाजी एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे। तर इथे आता मसाल्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे व 1 चमचा ओवा घेतलेला आहे। तर आता हे सगळं आपण मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे। एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची नाही, जाडसरच असं वाटण याचं बनवून घ्यायचं आहे। तुम्हाला तिखट आवडत असल्यास अजून 1-2 मिरची तुम्ही ॲड करू शकता। तर इथे आपलं जाडसर वाटण तयार आहे। आता कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली मेथीची भाजी टाकायची आहे। आता याच्यामध्ये बाकीचं काहीही घालायचं नाही, या तेलावरतीच ही मेथीची भाजी परतून घ्यायची आहे। तर मंद गॅसवरच ही भाजी 5 ते 6 मिनिट परतून घ्यायची आहे। याच्यामुळे मेथीचा कडवटपणा थोडासा कमी होतो आणि आपण ज्यावेळी मेथीचे पराठे बनवतो त्यावेळी ते मेथीचे पराठे तुटत नाहीत आणि ते चपातीसारखे अगदी टम्म फुगतात। तर इथे माझी भाजी आता तयार आहे। आता परातीमध्ये मी 5 ते 6 पराठ्यासाठी पीठ काढून घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा तीळ घालायचे आहेत, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे 1/2 चमचा, 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि हे कोरडे मसाले पिठासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर तेलावर परतलेली मेथीची भाजी घालायची आहे। लसूण मिरची आल्याचं वाटण घालायचं आहे, 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे आता मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला हातानेच या पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे, तळहातावरती या प्रकारे पीठ घेऊन हा मसाला पूर्णपणे या पिठामध्ये चोळून घ्यायचा आहे। याच्यामुळे या पराठ्यांना खूप छान चव येते। आता त्यानंतर हे पीठ आता मळून घ्यायचं आहे, याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला हे घट्टसरच असं मळायचं आहे, जास्त सैल मळायचं नाही। तर इथे माझं पीठ मळून तयार आहे, थोडंसं घट्टच मी मळलेलं आहे आणि याला आता झाकण लावून 10 ते 15 मिनिटांसाठी याला रेस्ट द्यायची आहे। हे पीठ जितकं चांगलं भिजलं जाईल तितकेच मऊसूत असे हे पराठे बनतात। तर 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इथं आपलं पीठ आता तयार आहे। आता याला मी 10 मिनिटे तेलाचा हात घेऊन असं मळून घेणार आहे। तर 10 ते 12 मिनिट हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता इथे माझं पीठ पराठे बनवण्यासाठी तयार आहे। तर आता तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि याप्रमाणे एक उंडा घ्यायचा आहे, हातावरती थोडासा याला पुन्हा मर्दून घ्यायचा आहे। आणि आपण चपाती बनवतो तसंच याच्यात पराठा बनवून घ्यायचा आहे। तर बशी एवढा पराठा अगोदर लाटून घ्यायचा आहे। आता त्यानंतर सगळ्या बाजूने याला तूप लावून घ्यायचं आहे।
तुम्ही हवं तर तेलही लावू शकता. तुपामुळे या पराठ्याला खूप छान चव येते. याच्यावरती थोडंसं पीठ स्प्रिंकल करायचं आहे आणि एक घडी घातल्यानंतर त्या घडीला सुद्धा तूप लावून थोडंसं पीठ लावायचं आहे. आणि याप्रमाणे आपण चपाती बनवताना जशी घडी बनवतो त्याप्रमाणे घडी करून हलक्या हातानेच हा पराठा आता लाटायचा आहे. तर हलक्या हातानेच फक्त कडेकडेनीच हा पराठा मोठा करत जायचा आहे. अगदी सेंटरला एकदम लाटणं असं दाबून हा पराठा लाटायचा नाही. तर इथे माझा एवढ्या जाडीचा पराठा तयार आहे. आता मी हा भाजून घेणार आहे. तर तवा मी गरम करून घेतलेला आहे. आता तर मीडियम फ्लेमवरतीच एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. पराठ्याला सारखं उलथंपालथं करून हा भाजायचा नाही, त्याच्यामुळे तो कडक होतो. तर अगोदर खालची साईड व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, त्यानंतरच हा पलटायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चपातीसारखा हा अगदी टम्म फुगतो. तर इथे मी तूप लावून घेतलेलं आहे, तुम्ही इथे तेलही लावू शकता. तर आता हा दोन्ही साईडनी पराठा व्यवस्थित भाजलेला आहे. ही झाली एक पद्धत. आता दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही याला फोल्ड करू शकता. तर याप्रमाणे बशी एवढा लाटून याच्यावरती तूप लावून आणि पीठही लावून मधून याप्रमाणे फोल्ड करायचा. या पद्धतीने जरी तुम्ही पराठे बनवले तरी ते अगदी टम्म फुगतात. फक्त हलक्याच हाताने हे पराठे लाटून घ्यायचे. तर अशा प्रकारे मी सगळे इथे पराठे बनवून घेणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारची घडी घातली पराठ्याला तरी हे पराठे अगदी चपातीसारखे स्टम्म फुगतात आणि मऊसूत असे बनतात. तर इथे माझे सगळे पराठे तयार आहेत आणि आपण याच्यामध्ये जास्त मसाला सुद्धा वापरलेला नाही. तरीही ओव्यामुळे आणि आपण जे वाटण केलेलं होतं त्याच्यामुळे या पराठ्यांना खूप छान चव येते आणि अगदी खमंग बनतात. तर याप्रमाणे प्रत्येक पराठ्याला चपातीसारखेच लेअर्स येतात आणि थंड झाल्यानंतर सुद्धा ते मऊसूत राहतात. तर या पद्धतीने तुम्ही एकदा मेथीचे पराठे नक्की करून पहा.